नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातम्यात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्हा परिषदेत शिक्षक दिनी करण्यात आलं आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण। धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स मधून दुचाकी लंपास, अज्ञात चोरटा राम ट्रॅव्हल्स जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जिल्हा रुग्णालयाच्या आवारात घाण साचत असल्याने खिडक्यांना जाळ्या बसवा, समाजवादी पार्टी नगरसेवक अमित पटेल यांची मागणी। बोधवासी अण्णा पवार साळवे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलं रक्तदान शिबिर। जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी जास्त फी घेतली जात असल्याने खानदेशी संग्राम संघटनेने वेधलं लक्ष। आता बातम्या विस्ताराने। धुळे जिल्हा परिषदेत शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। जिल्ह्यातील चार शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। धुळे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिक्षक दिनी हा समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी धुळे तालुक्यातील शिक्षिका संगीता सीताराम पाटील, शिंदखेडा तालुक्यातील शिक्षक कैलास वाघ, शिरपूर तालुक्यातील शिक्षक किरण देवीदास पाटील, साक्री तालुक्यातील सुषमा अनिल भांबरे या शिक्षक शिक्षिकांना आदर्श पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे, उपाध्यक्षा कुसुमताई निकम, महिला बालकल्याण समिती सभापती धरती देवरे, आरोग्य व शिक्षण सभापती मंगलाताई पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील, समाज कल्याण सभापती मोगराताई पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास गांगुर्डे, प्राथमिक शिक्षण अधिकारी राकेश साळुंके, माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देस्ते आदी मान्यवरांसह उपशिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिकांची उपस्थिती यावेळी होती। म्हणून सगळ्यांना मी परत विनंती करते, आमच्या गावाच्या मुलांचा आम्ही शाळा चांगला करू, शाळा इंटरेस्टिंग करू, कारण की त्यांना कोणी नाहीये शाळेला जा जा म्हणून सांगायला, तो आम्हाला उलटा करायचा, शाळेला या या म्हणून करायचे, त्यांना शाळा इंटरेस्टिंग करा। ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू। पुढच्या वर्षी मध्ये येईल अपेक्षित आहे मिनिमम एक शाळा म्हणून एक प्रपोजल आमच्याकडे येतात। ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड हॅपी टीचर्स। धन्यवाद मॅडम। आमच्या जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी आपण जो मानस व्यक्त केलेला आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं पाहिजे असं वाटतं। आजच्या या पुरस्कारार्थींची जी निवड झालेली आहे, आज त्यांना जो पुरस्कार दिलेला आहे, मी आपल्या जिल्ह्याच्या वतीने, या जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व चारी पुरस्कारांनी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो। त्यांनी हा केलेला त्यांचं चांगलं काम, त्यांचं चांगलं कार्य आमच्या हातून चेक करून तुम्हाला मिळाला, आम्ही फक्त दुवा आहोत। ऍक्च्युअली तुम्ही काम केलं, आम्ही एक नाम मात्र आहोत। तुम्ही आज काम चांगलं केलं, त्याचा परिपाक म्हणून आज आपल्याला हा पुरस्कार मिळाला। परंतु किरणने जसं सांगितलं की हा पुरस्कार आपल्या डोक्यावर असला पाहिजे, डोक्यात नसला पाहिजे। शिक्षक लोक तुम्ही बरेच बसलेले आहे, व्याकरण तुम्हाला चांगलं समजतं, डोक्यावर ठेवा पण डोक्यात नका घेऊ, कारण डोक्यात गेला गेला की आपण जास्त हवेत जातो, हवेत गेलं का पाय लागत ते जमिनीला आणि पडलं का मग आपण आपल्याला काय लागलं ते बिघडत नाही। धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स मधील राम ट्रॅव्हल्स येथे कामास असलेल्या राहुल पाटील यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असून त्या शोध घेण्यात येत आहे। दरम्यान शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे। धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गरुड कॉम्प्लेक्स मध्ये राम ट्रॅव्हल्स येथे राहुल पाटील हे कामाला आहेत। ते नेहमीप्रमाणे कामाले असता कॉम्प्लेक्स परिसरात त्यांनी आपली MH 31 CH 84 46 या क्रमांकाची दुचाकी लावली।
पावणे 6 वाजता सुमारास एक अज्ञात चोरटा या ठिकाणी आला. त्यांनी टेहळणी करीत राहुल पाटील यांची दुचाकी लंपास केली. या परिसरातील चौकात पोलीस प्रशासनाने CCTV कॅमेरे लावले आहेत, मात्र हे कॅमेरे केवळ शोपीस असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे चोरटे मस्वाल झाले आहेत. असे म्हटले तरी राम ट्रॅव्हल्स येथील CCTV कॅमेऱ्यात मात्र अज्ञात दुचाकी चोरटा कैद झाला. त्या आधारे या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान धुळे शहरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांच्या अकारशेमुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस खात्याने विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. राहुल पाटील यांनी चोरीविषयी अधिक माहिती दिली. मी राम ट्रॅव्हल्स येथे कामाला असून माझी गाडी सकाळी 5:43 अज्ञात इसमांनी पळवून नेली. तरी मी आज सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांकडे रिपोर्ट दाखल केलेला आहे. तरी लवकरात लवकर माझी गाडी मिळाली आणि मला न्याय मिळाला. तरी त्या संदर्भातील CCTV फुटेज मी हे साहेबांना दाखवले असून रोज सकाळी म्हणजे आणि त्याच दिवशी सेम अजून एक गाडी चोरी झालेली. तरी पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती की त्यांनी सकाळच्या वेळेला जरा लक्ष घालून ते गाडीचं हे पाहावे आणि जे रस्त्यावरचे CCTV फुटेज लावलेले नगरपालिकेने ते चालू करण्यात यावे ही विनंती. ते फुटेज फक्त नावाला आहे, ते बंद असून ते लवकरात लवकर चालू करावे. माझा गाडी नंबर MH31CX8446 असून सदर असे चोरीचे प्रकार बऱ्यापैकी वाढलेले आणि जे नगरपालिकेने ते CCTV लावलेले ते पूर्णतः बंद आहेत. तर मग त्यांचा फायदा काय? रोजच्या अशा प्रकारच्या चोऱ्या इथं होत असतात. मागे पण काही दिवसांपूर्वी आमच्या इथून एक बुलेट चोरी झाली पण ते अद्याप मिळालेली नाही. भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथील धुळे जिल्हा रुग्णालयात खिडक्यांना जाळ्या बसवण्यात यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमित पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. खिडक्यांना जाळ्या लावल्या तर घाण सासून दुर्गंधीचं प्रमाण कमी होईल असं याबाबतच्या निवेदनात नमूद केलं आहे. भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजमधील जिल्हा रुग्णालयात धुळे शहरासह जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या संख्येने रुग्ण वेगवेगळ्या आजारावरील उपचारासाठी येत असतात. यात रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांची संख्या मोठी असते. रुग्णांना जेवणासह आणलेले इतर खाद्यपदार्थ आणि फळे यांचे उरलेले अवशेष आणि इतर घाण केरकचरा रुग्णांसह त्यांचे नातलग विविध वार्डामधील खिडक्यांमधून बाहेर टाकतात. त्यामुळे रुग्णालय आवारात मोठ्या प्रमाणावर घाण साचत आहे. या घाणीमुळे मोठी दुर्गंधी पसरत असून रुग्ण आणि नातलगांसह एकूणच रुग्णालयास आरोग्य धोक्यात आला आहे. त्यात पावसाचं पाणी साचून डास मच्छरांची पैदास वाढल्याने समस्येत भर पडली आहे. याला आज बळा म्हणून सर्व खिडक्यांना जाळा बसवण्यात याव्यात. म्हणजे घाण केर कचरा सर्वजण आपोआप वार्डामधील डस्टबिनमध्ये टाकतील आणि पसरणाऱ्या दुर्गंधीला रोखता येईल अशी मागणी समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमिन पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. अपघात विभाग परिसरात पडलेले खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करावा, पेवर बॉक्सची दुरुस्ती करावी, गॅलरीला जाळी बसून ठिकठिकाणी ओला आणि सुका कचऱ्याचं डस्टबिन ठेवावं, नियमित साफसफाई केली जावी अशी मागणी निवेदन करण्यात आल्या आहेत. निवेदनावर समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमिन पटेल, आसिफ मंसुरी, हाजी खुर्शीद, गुलाम कुरशी, इनाम सिद्दीकी, मोहसिन शेख इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. दूसरी हुई है, उसके बाद में सारे रास्ते खराब है. हिरे मेडिकल की जो गैलरी है उसके अंदर से पेशेंट जो है घाल नीचे फेंकते हैं, उससे बदबू होती है, उसके वजह से पूरे पेशेंटों को तकलीफ होती है. पेशेंट वहाँ अच्छा होने के लिए जाता है या बीमार पड़ जाता है. ये भरम हो गया लोगों को, वहाँ इतनी गंदगी कि हॉस्पिटल में आदमी घुस नहीं सकता. इसके लिए PWD की वजह, PWD ने जो है वहाँ पर जितनी गैलरी है उसके अंदर जाली अगर लगाएंगे तो पेशेंट जो है नीचे घाल फेंक नहीं पाएगा. और जल्द से जल्द जाली अगर लगी नहीं, रास्ते सुधरे नहीं, तो समाजवादी पार्टी जो है तीव्र आंदोलन करेंगी. यानंतरच्या बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. इनफ्लेक्स एंटरप्राइजेस, इनफ्लेक्स डोअर्स, होय इनफ्लेक्स डोअर्स 100% पूर्णपणे उघडतात. याकरिता एक विश्वसनीय नाव इनफ्लेक्स एंटरप्राइजेस. सेफ्टी डोअर, डिझायनर डोअर, कस्टमाइज डोअर, स्टँडर्ड डोअर, कॅबिनेशन डोअर, आपल्याला पसंत असलेल्या हव्या त्या डिझाईनमध्ये डोअर्स ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. शिवाय विविध रंगात आपल्या घराला शोभेल असे पावडर कोटिंग करून देण्यात येईल. आमची वैशिष्ट्ये थोडक्यात लक्षात ठेवा. सर्व प्रकारचे डोअर परिपूर्ण उघडते. डोअर पूर्ण बंद केल्यानंतरही रात्री थंड हवा येण्यासाठी खिडकी उघडते. इसे कहते है सुकून की जिंदगी. थंड हवा, खेळती हवा ही तर मिळेलच. शिवाय मच्छरांपासून संरक्षणाकरिता जाळी सुद्धा बसविलेली आहे. आमचा पत्ता
इन्फ्लेक्स एंटरप्राइजेस E56 स्ट्रीट नंबर 16 संजय सोया ऑइल मिल जवळ MIDC अवधान धुळे संपर्क प्रकाश मोरे 98233-69-541 98342-58-990 आणि शरीरावरील अनावश्यक केस मुरुम गोंधण तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या चेहऱ्यावरील व्रण डाग मोस वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक गली नंबर 4 पाट बाजार धुळे. सिटी चॅनल बातम्यात पुन्हा आपले स्वागत. बौद्धवासी अण्णा पैलवान साळवे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरात रक्तदान शिबिर घेऊन आदरांजली वाहण्यात आली. या शिबिरात अनेक तरुणांनी सहभाग घेऊन स्वेच्छेने रक्तदान केलं. बौद्धवासी अण्णा पैलवान साळवे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अण्णा पैलवान नेहमी गोरगरीब कष्टकरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन अडीअडचणीत मदत करत असत. त्यांच्या पाठीशी उभं राहत असत अशी कृतज्ञतेची भावना या शिबिरात व्यक्त करण्यात आली. मित्रपरिवार आणि साळवे परिवाराने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात बौद्धवासी अण्णा साळवे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शिबिरात अनेक तरुणांनी सहभाग घेऊन स्वेच्छेने रक्तदान केलं. याप्रसंगी नाना पैलवान खुशालबाबा साळवे अनिल निकम विनोद केदार आकाश बागुल दिया पैलवान किरण ढिवरे राजधर खरात हेमंत पवार निलेश देवरे बापू आहिरे सनी वाघ योगेश पगारे यांच्यासह अण्णा साळवे पैलवान यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी बसपाचे माजी नगरसेवक अनिल दामोदर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अण्णा पैलवान साळवे यांचा आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने धुळे शहरातील आणि धुळे जिल्ह्यातील त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी एका विधायक उपक्रमाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. अण्णा पैलवान साळवे समाजातील गरजू जी काही गरीब मंडळी असतील त्या मंडळींना उदात्त हेतूने मदत करायचे त्यांच्या पक्षातही त्यांच्या विचारांचा हा वारसा पुढे चालला पाहिजे यासाठी त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी एकत्रित येऊन आज त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने चालना दिली आणि रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. मला वाटतं अण्णा पैलवान यांना हीच खरी श्रद्धांजली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी जास्त प्रमाणात फी घेतली जात असल्याकडे खानदेश हित संग्राम संघटनेने लक्ष वेधलं आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन सर्वसामान्य पालकांची याबाबत बाजू मांडण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळ खेळण्यासाठी खेळाडू विद्यार्थ्यांकडून जास्त प्रमाणात फी आकारली जात आहे. ज्यांची फी भरण्याची ऐपत आहे ते भरमसाठ फी भरून खेळतात, पण जे विद्यार्थी खेळाडू गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील आहे ते जास्त फी भरू शकत नाही, कारण तेवढी फी भरण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. असे विद्यार्थी खेळ खेळण्यास मुकतात, यामुळे खेळाची वाढ न होता त्यांचा विकास कुठतो. खेळासाठी 300 रुपये घेतले जात असतात, ते कमी करण्यात यावेत अशी मागणी खानदेश हित संग्राम संघटनेने या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. या संदर्भात निवेदन सादर करून सर्वसामान्य गोरगरीब पालकांची बाजू मांडण्यात आली. निवेदनावर संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता बैसाने परमजित कौर गुल्लीन कौर भट माधुरी निकम इत्यादींच्या सह्या आहेत. विषय असा होता की जे जिल्हा क्रीडा संकुलांमध्ये फीज आकारली जाते ती जास्त प्रमाणात आकारली जाते. 29 ऑगस्टला क्रीडा डे होता, त्या दिवशी आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारींना प्रश्न विचारले की तुम्ही जास्त प्रमाणात फीज आकारतात, ते सामान्य नागरिकांना हे फीस नाही परवडणार. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही 300 रुपये घेतो, जास्त प्रमाणात नाही घेत, आणि अगर असं असेल तर तुम्ही लेखी कंप्लेंट द्या. तर आज लेखी कंप्लेंट आम्ही जिल्हाधिकारी यांना दिली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की फीस कमीत कमी आकारली पाहिजे की जे सामान्य माणूस पण त्याचा फायदा घेईल आणि तिथे ॲडमिशन घेईल. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सेक्रेटरीपदी कॉम्रेड वसंतराव पाटील यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा फागणे येथील जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर विजय खैरार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धुळे तालुक्यातील फागणे गावाचे रहिवासी कॉम्रेड वसंतराव पाटील यांची धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सेक्रेटरी तथा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने फागणे येथे कॉम्रेड वसंतराव पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे फागणे गावातील सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध डॉक्टर विजयजी खैरनार यांच्या हस्ते भव्य शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते केशव लोंढे, कपिल पाटील, दिनेश शर्मा उपस्थित होते. तसेच डॉक्टर विजय खैनार, केशव लोंढे यांनी सत्कार समारोह कार्यक्रमामध्ये कॉम्रेड वसंतराव पाटील यांच्या कार्याविषयी आपले मनोगत विचार मांडले. सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कॉम्रेड वसंतराव पाटील यांनी आभार मानले व धुळे जिल्ह्यातील श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी, कर्मचारी बांधव यांच्यावर होणारा अन्यायावर आवाज उठवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आव्हान व आश्वासन कॉम्रेड वसंतराव पाटील यांनी केले. कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी फागणे येथील रहिवासी आणि कम्युनिस्ट पक्षाचे जुने कार्यकर्ते यांनी गेली सतत 20-22 वर्षापासून पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली असे आमचे खंदे समर्थक वसंतराव पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज फागणे येथील डॉक्टर विजय खैरनार, केशवजी लोंढे, दिनेश शर्मा, कपिल नारायण पाटील यांनी त्यांचं घरी येऊन हार्दिक स्वागत केले आणि बापूंच्या कारकिर्दीस पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. बापूंनी कामगार, शेतमजूर आणि जे खालच्या घटकातील लोक आहेत त्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, त्यांचे विषय जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर उतरून नेले आणि ते तळीस नेले. हेच कार्य त्यांनी सतत करत राहावं त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या मागे सतत प्रेरणादायी राहू आणि बापूंचं हे कार्य जास्तीत जास्त फलित ठरवू अशी आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे आदरणीय वसंतराव पाटील म्हणजे एक प्रकारे आजच्या युगातलं 21व्या शतकातलं आमचं हे गुगलच म्हणावं लागेल. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या काही अडीअडचणी असल्या, काही शंका असल्या तर आम्ही त्यांना निसंकोच विचारतो आणि त्याचं ते समाधानही आम्हाला एकदम खूप मोठ्या प्रकारे समाधान करतात. तर मी त्यांची जिल्हाध्यक्षपदी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा परिषदेत शिक्षक दिनी करण्यात आलं आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण. धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स मधून दुचाकी लंपास, अज्ञात चोरटा राम ट्रॅव्हल्स जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात घाण साचत असल्याने खिडक्यांना जाळ्या बसवा, समाजवादी पार्टी नगरसेवक अमित पटेल यांची मागणी. बोधवासी अण्णा पवार साळवे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलं रक्तदान शिबिर. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी जास्त फी घेतली जात असल्याने खानदेशी संग्राम संघटनेने वेधलं लक्ष. आणि याचबरोबर सिटी चॅनल मात्र संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.